नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। मैं हूँ महिमा सक्सेना। आइए बात करते हैं कुछ खास खबरों की। महाराष्ट्र के पालघर के वाड़ा के गोरहे गांव के घर में शॉर्ट सर्किट से लगी आग। वाड़ा के गोरहे गांव में हेमंत परशुराम गाड़ेकर, राजेंद्र परशुराम गाड़ेकर, रूपेश नारायण गाड़ेकर, रणधीर नारायण गाड़ेकर के घर में अचानक हाई वोल्टेज बिजली आपूर्ति के कारण शॉर्ट सर्किट से आग लग गई। ये आग रात करीब 9 बजे लगी, पहले मीटर देखा गया और उसके बाद घर की पूरी वायरिंग जल गई। उस आग के कारण रसोई में गैस सिलेंडर जल गया। ग्राम सेवक दीपक पाटिल हेमंत गाड़ेकर ने इसकी जानकारी दी। कोई घायल नहीं हुआ लेकिन घर जल गया। उसके बाद जब पुलिस को घटना की सूचना दी गई तो 10:15 पर वाड़ा पुलिस ने पहुंचकर राहत कार्य शुरू किया। इससे गोरहे गांव में दहशत का माहौल बन गया है। रात 10:30 बजे तक दमकल कर्मी मौके पर पहुँच गए। आग इतनी भीषण थी कि त्यागी में घर का कोई भी सामान नहीं बचा। हालांकि आपटी गांव के ग्राम सेवक दीपक पाटिल ने महज आधे घंटे में मौके पर पहुंचकर अपने काम में दक्षता दिखाई। इस वजह से ग्रामीण उसकी सराहना कर रहे हैं। पीड़ितों ने सरकार से उक्त घटना में हुए नुकसान की भरपाई की गुहार लगाई है। वाड़ा संवाददाता किरण दुपारे की रिपोर्ट। 27/2022 रोजी रात्री 10:45 दरम्यान गोरे कुंभारवाडी ट्रान्सफॉर्मरमधून हाय वोल्टेज आल्यामुळे गाडेकर कुटुंबीय आम्हा गाडेकर कुटुंबियांचे मीटर जळाले आणि मीटर जळाल्यानंतर हाय वोल्टेजमुळे मोठ्या प्रमाणात घराने पेट घेतला। पेट घेतल्यानंतर सिलेंडरचे स्फोट झाले। सिलेंडरचे स्फोट झाल्यानंतर पूर्ण घरातील वस्तू व घर सर्व बेचिराख झालेलं आहे। आम्ही बेघर झालेलो आहोत। आमचं मोठे आर्थिक नुकसान झाले। याला सर्व जबाबदार या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्यावर प्रथम प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी। त्याचबरोबर आमचं हे झालेलं जे मोठं नुकसान आहे, आर्थिक नुकसान आहे, ते आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, योग्य ते न्याय द्यावा अशी या ठिकाणी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो। त्याचबरोबर गावातील आमच्या शेजारी पाजारी इतर या आळीतील सर्व कुटुंबांची जर पाहणी केली तर त्या ठिकाणी सुद्धा फ्रीज किंवा त्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू, TV हे सुद्धा जळालेले आपल्याला लक्षात येईल। तर या सर्व गोष्टीसाठी आपण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या मंडळाशी जबाबदारी त्यांच्यावर फिक्स करून त्यांच्यावर कारवाई करावी, विनंती। नमस्कार, मी दीपक पाटील, ग्रामसेवक गोरे। काल दिनांक 31/7/2022 रोजी गोरे येथील कुंभारवाडीमध्ये गाडेकर कुटुंबियांचं घराजवळ MSEB हाय वोल्टेज मुळे मोठ्या जी मीटरमध्ये स्पार्किंग झाली आणि घराला आग लागली। आणि या घराला लागलेल्या आगीमुळे त्याचं रूपांतर घरामध्ये आग झाल्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीने मोठ्या प्रमाणात भडका घेतला आणि त्यामध्ये हे घर पूर्णपणे बेचिराख झालेलं आहे। घटनाक्रमाबद्दल मला माहिती होतात, मी घटनास्थळी पोहोचलो आणि अग्निशमन दलाची गाडी देखील अर्धा तासानंतर आली, पण तोपर्यंत घर पूर्ण बेचिराख झालेलं होतं। अग्निशमन दलाने नंतर लागलेली आग विझवली, ती गाडी गेली, पण घरामध्ये पूर्णपणे नुकसान झालेलं असून घरातल्या कोणत्याही वस्तू सुस्थितीत राहिलेलं नाही। घराचे पूर्ण वासे देखील किंवा घर जळून खाक झालेलं आहे। तर ही अतिशय MSEB च्या या हाय वोल्टेजमुळे झालेली घटना आहे। शेजारी